घडायचं याचं सुद्धा कारण आहे. कारण तो एक प्रसंग घडलेला आहे. तो तुकोबारायांच्या जीवनामध्ये कसा घडलेला आहे तो आपण पुढे चिंतन करताना त्याचा विचार करणार आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज, आजचा कार्यक्रम ज्या निमित्ताने आहे त्याचं निमित्त आहे आज गणपतीचा तिसरा दिवस आहे. आणि या तिसरा दिवस तसं पाहायला गेलं आपण 10 दिवस गणपती बसवतो. आज आपल्या समोर एक शंका निर्माण होते, आपण 10 दिवस गणपती बसवतो खरा, पण तो का बसवतो? किती वर्ष झाले बसवतोय? बोला की किती वर्ष झाले बसवतोय? 70 वर्ष. आपण लोक बरेचशे वर्ष झाले बसवतो. 70 वर्ष ह्या गावाला झाली मान्य आहे, पण 70 वर्षामध्ये किती कीर्तन झाली या गावात? भरपूर झाली. बर, तरी 70 वर्षाची 70 कीर्तन धरू आपण. मग 70 कीर्तनांमध्ये प्रत्येक कीर्तनकार या ठिकाणी आला, मी समजतो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेगवेगळा कीर्तनकार असेल, बरोबर? मग प्रत्येक वेळेला प्रत्येक कीर्तनकाराने वेगवेगळ्या पद्धतीने आपलं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला असावा. मग ही गोष्ट तुम्हाला सांगितली का गणपती का बसवतात? हा कथा आहे मान्य आहे. तुकोबा या ठिकाणी जर कथा सांगायची झाली तर सुरुवातीपासून सांगायची तर पार्वती मातेच्या मळीपासून कोणाचा जन्म झाला? गणपती बाप्पाचा. उजव्या अंगाच्या मळीपासून, डाव्या अंगाच्या मळीपासून म्हणतो देवीचा तो भाग्या का, पण गणपतीचा उजव्या अंगापासून झाला. पण इथेही एक शंका निर्माण होते, जर तेव्हापासून गणपती बाप्पा आहे तर मग याच्या आजोबर नव्हता का जेव्हा त्याच्या मळीपासून उत्पत्ती झाली त्याच्या अगोदर नव्हता का? जर होता याला पुरावा काय? तर माझे तुकोबा याच्यावरती पुरावा देतात. ओंकार प्रधान रूप गणेश सर्वात प्रथम कोण असेल ना तर माझा गणपती बाप्पा आहे. चला तुमच्या तुम्हाला गणेश पुराण घेऊन जातो. जरा गणेश पुराण सगळ्यांनी वाचलंय का? कोणी कोणी वाचलंय गणेश पुराण? हात वर करा बरं. विशेष अहो गणपती बाप्पा आपल्या घरात येतो, आपल्या गावात येतो, तरी सुद्धा आपण गणेश पुराण वाचत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. गणेश पुराण वाचल्याशिवाय कसं करणार आपण गणपती बाप्पाला का बसवतो? शेवटचं प्रमाण असेल तुका म्हणे आहे वेदवाणी व्यासाचे पहावे पुराणी व्यासांची व्यासांचं पुराण पहावं असं तुकोबाराय म्हणतात. का? कारण ज्या वेळेला व्यासमुनी ब्रह्मदेवाकडे गेले महाराज, व्यासमुनीला सुद्धा अहंकार झाला होता. एका वेदाचे 4 वेद केले, एका वेदाचे 4 वेद केले. त्यांना वाटलं मी फार मोठा रुचिकर्ता झालो, काव्यता झालो, काव्य काव्यकर्ता झालो, पण हा अहंकार ज्या वेळेला 18 पुराणाचे लिखाण करायचं ठरवलं त्यावेळेला अहंकार चकणाचूर झाला, काही डोक्यात राहिलं नाही. आणि मग ब्रह्मदेवाकडे धावा केला, म्हटले बाबा तुम्ही आम्हाला जन्म दिला, मग हे काय झालं? अचानक माझी बुद्धी भ्रमिष्ट का झाली बरे? म्हटले अरे व्यासजी, अहो व्यासजी तुमचं काय झालं माहितीये का? तुमची बुद्धी भ्रमिष्ट यामुळे झाली आहे, तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. मी एका वेदाचे 4 वेद निर्माण केले, मग तुम्ही मला सांगा याचं काय, याचं काय निरसन आहे, याच्यावरती काय उपाय काय? तुला मी उपाय सांगतो. ब्रह्मदेव म्हणले अरे तुम्ही त्या देवाची उपासना कर जो प्रथम आहे. तो कसा प्रथम आहे? ज्या वेळेला आमचा जन्म झाला
खरा आमचा बाप आहे ना त्याची तू उपासना कर. आता त्या ब्रह्मदेवाचा बाप कोण? हा ईशान निर्माण होते ना. मग ब्रह्मदेवाचा बाप कोण? तर त्या वेळेला ज्या वेळेला ब्रह्मदेव सांगतात आम्ही जन्माला आलो, कसे जन्माला आलो, हो ओंकार स्वरूप भगवंताचं स्वरूप होतं, ओंकार रूप स्वरूप भगवंताचं होतं, ओंकार रूपामध्ये भगवंताने आम्हाला दर्शन दिलं. पण आम्हाला जे कार्य सांगितलं ते कार्य करण्याकरता आम्हाला तपश्चर्या सांगितली. एक सहस्र वर्ष आम्ही तपश्चर्या केली, तपश्चर्याचं फळ म्हणून आम्हाला भगवंताने दर्शन दिलं. तो भगवंत दुसरा तिसरा मुनी नसून गणपती बाप्पा होते. ते कसे होते? अहो त्याचं स्वरूप म्हणजे त्याचा पिवळा पिवळा रंग असा होता की तो मेरू पर्वतासारख्या सुवर्ण मेरू पर्वताला सुद्धा लाजते. हो त्याचं तेज इतकं होतं का सूर्याला सुद्धा तो दैदिप्यमान त्याला दिपवून टाकले सूर्याला सुद्धा. त्याचं नाक इतकं छान होतं की ते सौंदर्यप्रमाणे होतं आणि ते दर्शवत होतं की माझ्या नाकासारखं नाक या जगात कोणाचं नाही. हो आणि त्यांचे कान, हो कान तर खूप मोठे होते महाराज, कान सुपासारखे होते. अहो प्रत्येकाच्या सुख दुःखांचं ऐकवणं त्याला ऐकायला लागतं म्हणून ते कान मोठे आहेत. म्हणून असं वर्णन ब्रह्मदेवाने केल्यानंतर जे व्यासांनी त्यांचं चिंतन चालू केलं महाराज, तेव्हापासून तुकोबाराय म्हणतात त्यावेळेला त्यांनी अभंग दिला ओंकार प्रधान रूप गणेशाचे. महाराज तो गजानन आपला मायबाप आहे आणि तो गजानन आपला मायबाप आहे त्याच्यामुळे आपण त्याची मूर्ती बसवतो. विठ्ठला विठ्ठला ओंकार स्वरूप भगवंताची आपण पूजा करतो ना, याचं कारण म्हणजे फक्त गणेश पुराण आणि व्यासांचं पुराण भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे. बाकी काय पुरावा पाहिजे महाराज? इथं सुरुवात अशी आहे का पहावे पुराण करावे कीर्तन किंवा वाचावे ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ वाचल्याशिवाय कीर्तन करणं कीर्तन करणे करोडे आणि उभय राहू नये. हो ज्या वेळेला आमचे गुरुवार सांगतात महाराज, ज्याच्याकडे पुरावा नाही ना त्याला पुरावा, ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला पुरावा. विठ्ठला 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 पुरावा पाहिजे, पुरावाशिवाय बोलायचंच नाही. कीर्तन काय तुका म्हणे येथे भजन प्रमाण, इथं भजन प्रमाण आहे, इथं शब्द बोलला का प्रमाण निघत आहे काय मला गाणे मला बरोबर आहे का? विठ्ठला 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 ज्या वेळेला भगवंत आपल्या भक्तासाठी नाना अवतार घेतो त्यातला एक अवतार पांडुरंग परमात्माचा आहे, पंढरपुरामध्ये. या पंढरपुरामध्ये माझ्या भगवंताने अवतार घेतला, नानाविध संत निर्माण केले, त्यांचा शेवटचा कळस म्हटलं की माझ्या तुकोबारा आहे. त्यावेळेला माझा भगवंतच होता ते नावलौकिक करून द्यायला कसा पाहिजे.
ज्यावेळेला तुकोबारायांविषयी सांगायचं ना भगवंत स्वतः चालायचे हो म्हणायचे हा माझा भक्त आहे बरं का याचं नीट पालन पोषण करा सृष्टीला सांगायचे झाडापालांना सांगायचे उन्हाला सुद्धा सांगायचे सूर्याला सांगायचे आहे तू जास्त तप्त होऊ नको माझा भक्त आहे तो त्या भक्ताला हो जोडायला कामा नाही असं भगवंत स्वतः येऊन सांगतो ते तुकोबाराय आणि या तुकोबारायांची कीर्ती महाराज अंबाजीवाने काठीने मारलं ज्यांची मृदंगावरती थाप पडली का कीर्तनकार भोगलाच पाहिजे
आणि कीर्तनकाराच्या मनामध्ये एक संवेदनशीलता नाचण्याची निर्माण झालीच पाहिजे. असे आपल्या सातगाव पठाराचं नव्हे तर संपूर्ण तालुक्याचं वैभव अवजनी मुंबई सारख्या शहरामध्ये आपलं नाव निर्माण केलं ते आमचे परमस्नेही असणारे विनोद महाराज कुदळे हो. आणि त्यांच्या बरोबरीनं ज्यांचं गायन ऐकलं की स्वतः गणपती बाप्पा सुद्धा येऊन त्यांच्या गायनाला बसतात हो. ते म्हणजे आमचे प्रमोद महाराज धोंडकर त्यांच्या समवेत त्यांच्याच तोडीचे बीड तालुका रत्न आणि ज्यांनी आमच्यावर ते अविरत मैत्रीचा वर्षाव केला आणि मैत्रीच्या दुनियेतला राजा महाराज असणारे गाडे महाराज बाळकृष्ण महाराज गाडे हेही त्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. आमचे परममित्र अतुल महाराज असतील त्याचबरोबर रोहित महाराज असतील रोहित महाराज असतील आमचे विनयकरी बाबा असतील बराच वेळ उभे राहिले असायचं का आता विठ्ठला विठ्ठला महाराज. आणि सांगायचं झालं हे गाव आपल्या सगळ्यांची टिंगल टवाळे पहिल्यापासून होते आणि माझी कोणी टिंगल केली तरी मला काही वाटत नाही सगळ्यांचीच मी टिंगल करत असतो पण माझा तो स्वभाव म्हणे आमचे संत संतोष नाना असतील हो. आणि इथं सर्वच आपले दादा कोणाचं नाव घ्यावं कोणाचं ठेवावं हो. आमचे आनंद महाराज असतील शेवाळे महाराज असतील चंद्रकांत महाराज आमचे गुरुतुल्य असणारे नवले बाबा असतील. आज सर्वांचंच नाव घेणं काही शक्य होणार नाही पण जी लोक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उच्च कोटी उच्च स्थान आणि आमचे भगवान बाबा असतील शेवाळे बाबा हा समोर बसलेले आणि सर्वच या शेवळवाडी पंचक्रोशीतील सर्वच व्यक्ती सर्वच महिला भगिनी मंडळ आज महिला मंडळ सुद्धा अगदी हेरीने उपस्थित राहिलं बघूया तरी तुम्ही महाराजांचं कसं काय करतं आणि सर्वांनाच उत्सुकता होती पण महाराज तर तुमच्या उत्सुकतेवरती चांगला उतरलोय का वाईट उतरलोय ते तुम्हाला तुमचं कळणार आहे. आणि मला काय महाराज सांगायचं एक आहे आज वारकरी संप्रदायामध्ये काय आहे आज मी अभिमानाविषयी बोलतो तो अभिमान नाहीच आहे कारण वारकरी संप्रदायामध्ये आला की तो माणूस अभिमान रहित होतो कृपाची रेष आहे आणि ही रेष महाराज ज्याच्याकडे अभिमान आहे तो खरा वारकरीच नाही अहो तो वारकरी संप्रदायाचा माणूसच नाही याच्याकडे अहंकार येतो म्हणून अहंकार सोडावा. आजच्या कीर्तनातून एकच संदेश घरी घेऊन जावा महाराज हो. आज आपण आलो ना या देवळामध्ये कोण कोण दररोज येतं या देवळात कोण कोण दररोज येतं हात वर करा सगळे येतात ना मग सगळे जसे दररोज येतात तसे 10 दिवस नाही संपूर्ण आयुष्यभर येत राहा गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. बस एवढा एकच संदेश घेऊन जावा की अहंकार सोडा आणि नम्रता लीनता आपल्याकडे ठेवा आपण जर आपण मोठ्या पातळीवर गेलो नाही तर माझं नाव बदलून ठेवा. ज्याच्याकडे नम्रता आहे ना तो भूताला सुद्धा वाकवू शकतो मग अशी प्रमाण दिला नम्रताला भूता तिने कोणी आनंद. बस एवढंच सांगायचंय झालेली सेवा आपल्या गुरुजनांच्या चरणी माझ्या गणपती बाप्पांच्या चरणी अहो कायनाचार्य मृदुंगाचार्यांच्या चरणी अहो तुम्हा स्वतः स्मृतीजनांच्या चरणी महिला भगिनींच्या चरणी अर्पण करतो आणि सेवा संपवतो. जसा हो या सृष्टीमध्ये
जीवंताचा वास आहे तशा पद्धतीने या शरीरामध्ये सुद्धा अहंकार आहे. मग आता 36 तत्व कोणती माहिती आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, पंचमहाभूत आणि 5 तन्मात्रा. अजून एक 11 आहे माया, माया कला, माया कला अहंकार. विठ्ठला विठ्ठला माया कला, माया कला काळ स्पर्श हो आणि मन अशा पद्धतीचे 36 तत्व आहे आणि या 36 तत्वांपैकी एक अहंकार तो 10व्या क्रमांकाचा. महाराज या अहंकाराचं काय सांगायचं? ज्ञानावर याच्यावरती बोलतात तो पाचही गाठी पडेल, जे देहाकार घडेल ते तरी तैसे तैसे नाचवी चौकडे तो अहंकार उगा. पण अहंकार कसा आहे? हा कोणाला होतो? कसा होतो? कोणाला होतो? महाराज जो ज्ञानी आहे, जो संज्ञान आहे, त्या संज्ञानाच होतो. नवल अहंकाराच्या कोठी विशेषण लागे अज्ञानाच्या पाठी, संज्ञानाचे झोपे कंठी आला संकटे नाचवी. महाराज तो कोणाला होतो? तो फक्त ज्ञानी माणसाला होतो. महाराज त्याला गायनाचा अंग नाही, त्याला कशाला गायनाचा अंकार होईल? ज्याला कीर्तनाचा अंग नाही त्याला कशाला कीर्तनाचा अंकार होईल? ज्याला पटवा किंवा मृदंग वाजवण्याचा ज्ञान नाही त्याला कशाला होईल बरं प्रथम मृदंग वाजवण्याचा अंकार? ज्याला कॅमेरा चालवण्याचा अहंकार नाही ज्याला कॅमेरा चालवायची ज्ञान नाही त्याला अहंकार कसं काय? ज्याला राजकारण करायचे त्याला आवड नाही त्याला ज्ञान नाही त्याला राजकारण करण्याचे अहंकार कसा होईल? महाराज हा अहंकार ना भल्याभल्याला भेट केला. महाराज भगवंताला तिळ भर तरी अभिमान झाला ना तो दुसरा
तो शक्तीचा अहंकार कोणाला झाला गरुडाला झाला महाराज गरुडाला वाटलं माझ्या खांद्यावरती माझा हो विष्णु परमात्मा आहे त्यांच्या पुढे माझ्या पुढे कोणीच नाही मीच तेवढा त्याचा एकमेव भक्त आहे मीच त्याचा सारखा शक्तिशाली आहे मां कारण तो माझ्या पाठीवरती माझ्या खांद्यावरती बसतो पण या ठिकाणी शक्तीचा अहंकार झाला त्यावेळेला हनुमंतरायाने एका राथ्यात उडवला महाराज सोपं नाही अहंकार झाला हनुमंताला सहन होत नाही विठ्ठला कुबेराला धरा मान कुबेराला अहंकार झाला अहो गणपती बाप्पाच होते ना ते संपूर्ण महाराज त्यांचा महाराजा एकूण एक भांड खालं ज्या वेळेला माझ्या भगवंताने शंकर प्रभूने ज्या वेळेला एक तुळशी पत्र दिलं त्यावेळेला त्यांची भूक मिटली कारण का त्याला झाला होता कुबेराला धनाचा अभिमान झाला होता आणि धनाचा अभिमान ज्याला होतो ना त्याचा नाश गणपती बाप्पाच करतो तिच्या घरी खाते विठ्ठला आणि तत्नंतरचा आहे तो म्हणजे फक्त ज्ञानाचा आणि सगळ्यात मोठा जो अहंकार आहे हा ज्ञानाचा हा अहंकार झाला की भगवंत त्याला सोडून माझी बात सोडून का सोडित नाही माहितीये ओ शुकमुनीला तो अहंकार झाला शुकमुनीला गणपती विठ्ठल विठ्ठल गणपती तुझ्यामध्ये महाराज
या ठिकाणी सांगायचं झालं ना गणपती बाप्पा आणि विठ्ठलात काही फरक नाही महाराज, सारे देव एक आहे. हो सारे देव एक आहे महाराज. गणपती बाप्पा या सर्वांचा देव आहे. पण गणपती बाप्पा महाराज तुम्हाला सांगायचं, आज पेशव्यांच्या काळापासून किंवा त्याच्या अगोदरच्या काळापासून संतांच्या काळापासून देवांच्या काळापासून त्याला पुजलं जातं महाराज. प्रत्येक ठिकाणी गेलो कोणतंही कार्य आपल्याला करायचंय, भूमिपूजन करायचंय गणपती बाप्पा, हो लग्न करायचंय गणपती बाप्पा, हो अजून घर बांधायचंय गणपती बाप्पा, सगळं करत असताना गणपती बाप्पा आपल्याला लागतो. आणि हा गणपती बाप्पा असल तरच आपले कार्य पुढे चालत. महाराज
तितल्या सर्व सर्व ज्या बागा होत्या त्या बागा अशा एकदम त्यातील फुले उमलू लागली. उमलू लागले आणि त्या काय सांगायचे मनाचे वातावरण निर्माण झालं. तुकोबाला या ठिकाणी जातात त्या ठिकाणी विठ्ठल नाम घोष करत असतो. अशी फुले पान झाडे हो विठ्ठल भक्तीचा घोष करू लागले आणि आतमध्ये येऊ लागले. मंदिरापर्यंत आले. हो मोठ्या बसावी भगवंताची पूजा करत होते गणपतीची. मग पूजा करत असताना काय प्रसंग झाला महाराज. त्या मोठ्या गोसावी खूप मोठे गणेश भक्त मानले जायचे आणि गणपतीची पूजा करत असताना तुकोबारायणला कळलं. आता तुकोबाराय म्हणजे काय भगवंताचा अवतार महाराज. हो तुकोबारायणला कळलं की हे पूजा इथं करताय पण यांचं मन मात्र बागेमध्ये फिरतय. हो बागेमध्ये फिरतय म्हटल्यानंतर काय महाराज तुकोबारायणला पाहिलं. तुकोबारायणला पाहिल्यानंतर विचारलं म्हटले तुकोबाराय जय आली जय गणपती बाप्पा कधी आले तुम्ही. म्हणले ते का आता आलो तुम्ही बागेत फिरायला गेले होते तेव्हा. त्यांना आश्चर्य वाटले म्हणजे बागेत कधी फिरायला गेलो. आता इथं तर पूजा करतोय आणि बागेत कधी फिरायला गेलो. अरे म्हणजे मनात माझा विचार चालला होता तो तुकोबारायने ओळखला. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणले चला आपण काय परीक्षा घ्यायला बोलवली बसू जेवायला. चला जेवायला बसूया. म्हटल्यानंतर बसले जेवायला महाराज. चार पाच ब्राह्मण मंडळी होती. हो चिंतामणी देव गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोलवा. म्हटले गणपती बाप्पा कस बोलवा. ज्या वेळेला तुकोबाराय म्हटले आता आपण सगळे जेवायला बसतोय पात्र वाढली आहे मग तुम्ही गणेश भक्त असताना गणपती बाप्पाला बोलवा ना. कधी बोलवणार गणपती बाप्पाला की अभंगाच चिंतामणी देव Thank you.
गणपति से आना करवावे भोजन दुजे पाति तो को बारे होना लागले औ चिंता मणि देवा तुम्ही गणपति भक्ता आहात ना मग तुम्ही गणपति बिना कसं काय करू शकता बाबा दुसरा दान माना गणपति बाप्पाला बोलवा बोलवा नी औ महाराज बोलवायचं खरं आहे पण कसं आहे बोलवलं असतं हो पण काय झालंय कमी आता बोलवायचं असं म्हटलंय का नाही महाराज बोलव म्हटलंय लगेच मी प्रार्थना करतो लगेच बोलू म्हटले लगेच एका क्षणामध्ये गणपती बाप्पा इथे जेवायला येतील शांती जेवायला येतील म्हटलं ठीक आहे येऊ द्या चालेल ना आता गणपती बाप्पाच्या द्वारामध्ये हार म्हटल्यानंतर गणपती बाप्पाला भेटल्याशिवाय मी जाईल काय इथून म्हटले महाराज बोलवा पटकनी बोलवा महाराज बोलवलं एकदा बोलवलं दोनदा बोलवलं तीनदा प्रार्थना झाली पण काय गणपती बाप्पा काय येईना काय येईना महाराज काय येईना कारण काय अभंगाचं द्वितीय चरण देव म्हणते तुकया महाराज 36 तत्व मधला एक अहंकार
तो अंका काय करतो तो कसा असतो माहिती आहे महाराज प्रत्येक मनुष्यामध्ये तो लपलेला असतो त्याला फक्त निमित्त स्वरूप असते पाहिजे जसा काष्टामध्ये अग्नी आहे आराध्यदेवत काय येत नाही हे त्यांना कळून चुकलं महाराज ब्राह्मणांना वाटायला लागलं कलयुग झालं आहे 12 वाजता जेवायला बसवलं होतं मामाला आता वाजले 12:30 गणपती काय येईना श्लोक काय होईना आमच्या पोटात काय चार घास जाईना आता लय वेळ झालाय एवढा वेळ झालाय का काय सांगायचं अन्न निघलंय अन्न शिळ झालंय अभंगाचं तृतीय जन Thank you.
देवा तुमच्या सुकृते आनेन त्वरित मोरयासी देव म्हणते तुकया एवढी कळची थोरी अभिमान भीतरी नागवरो महाराज तुकोबाला म्हटले चिंतामणी देवा तुमच्या सुकृताने तुमच्या भाग्याने मी गणपती बापाला बोलवतो याच क्रेडिट कोणाला दिलं शेवटचं क्रेडिट कोणाला दिलं चिंतामणी देवाला म्हणजे मोड्या गोसावींना क्रेडिट दिलं अहो आजकाल स्वतः क्रेडिट घेणारी लोक आहेत पण दुसऱ्याला क्रेडिट देणारे तुकोबाला होते हे लक्षात ठेवा आणि क्रेडिट दुसऱ्याला दिलं तर आपल्याला मिळत नाही तर आपल्याला मिळत म्हणून क्रेडिट द्यायला शिका डेबिट आपल्या होणार नाही काय बरोबर ना क्रेडिट दिलं तर डेबिट काहीच होणार नाही तर क्रेडिट नाही दिलं सगळं डेबिटच द्यावी डेबिटच द्यावी सोप्या भाषेत सांग द्यायचं शिका म्हणजे कोणी घेणार नाही काय द्यायचं शिका म्हणजे कोणी घेणार नाही पण दिसत घ्यायचं शिकलं ना आपलं सर देणार घेणार सगळं जाण म्हणून आधी द्यायला शिका महाराज महाराज ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला आपला हात असा असतो पण ज्यावेळेला घेतो ना त्यावेळेला हात असा असतो आपलं नशीब आपल्याला दिसत पण घेत असताना आपलं नशीब आपल्याला हो बुद्धीमध्ये असत आपल्याला काय खात ठीक आहे
चला गणपती बाप्पांकडे गेलो गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं गणपती बाप्पांना सांगितलं मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे ते म्हटले कोणती गोष्ट हवी आहे म्हटले मला तुमच्याकडून महाभारत लिहून घ्यायचे म्हटले ठीक आहे पण यावरती सुद्धा एक अट आहे ती म्हटले काय अट आहे म्हटले ती पहिली अट एक अट अशी आहे का तुम्ही ज्या वेळेला रुची सांगणार आहे ज्या वेळेला तुम्ही श्रुती बोलणार आहे ते श्रुती बोलत असताना एक क्षण देखील तुम्ही विश्रांती घ्यायची नाही आणि तुमच्यासोबत मीही विश्रांती घेणार नाही आणि ही अट घातल्यानंतर आता व्यासमुनी म्हटल्यानंतर कवीच ते महाराज बुद्धीमध्ये तल्लगी होती पण गणपती बाप्पा एवढे नव्हते तरी सुद्धा थोडीफार बुद्धी त्यांच्याकडे होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं गणपती बाप्पा ठीक आहे मी एक क्षण देखील थांबणार नाही पण तुम्ही मी सांगितलेली रुची मी सांगितलेली श्रुती तुम्ही ती आधी समजून घ्यायची आणि मग ती लिहायची मग त्यामुळे काय झालं व्यासमुनींना थांबण्यासाठी वेळ विश्रांतीसाठी वेळ भेटला पण महाराज सतत लिहित असताना माझ्यावर गणपती बाप्पांनी 10 दिवस सतत लिहिलं तर 10 दिवसामध्ये माझ्या गणपती बाप्पाचं अंग तप्त झालं एवढं तापलं एवढं कापलं का महाराज स्वतः पाणी सुद्धा पिण्याची त्यांना एक विश्रांतीचा वेळ भेटत नव्हता पाणी सुद्धा ते 10 दिवसामध्ये पिले नाही महाराज कारण त्याच्यामुळे त्यांची कायाची होती एकदम अग्निसारखी तप्त झाली त्यामुळे व्यासमुनींनी काय केलं तिथं वारूळ होतं वारूळ फोडलं त्यात माती वाचली ती माती गणपती बाप्पाच्या अंगाला चोळली ती गणपती बाप्पाच्या अंगाला चोळल्यानंतर काही दिवसानंतर ती माती वाढू लागली आणि वाढल्यानंतर ती कडक झाली कडक झाल्यानंतर महाराज ती अंगाला चिकटली आणि 10 दिवस ते अंगाला असल्यामुळे ती चिकटल्यामुळे ती लिहिली ज्या वेळेला आपण महाभारत लिहिलं ते संपूर्ण 10 दिवस झाली आणि गणपती बाप्पा तिथून उठले आणि तिथे नदीमध्ये जाऊन माझ्या व्यासमुनीने एकदम हो जशा पद्धतीने बाळाला एखादी आई हो स्नान घालते ना तशा पद्धतीने गणपती बाप्पाला स्नान घातलं स्नान घातल्यानंतर मातीचा खडा खडा काढला हेच सांगायचे महाराज ज्या वेळेला गणपती बाप्पाला लेप लावला त्यावेळेला जी माती आहे तो मातीचा आपण मातीची मूर्ती आपण या ठिकाणी आणून बसवतो ती पहिल्या दिवशी गणपतीचा सुरुवातीचा पहिला दिवस जो असतो त्या दिवशी आपण बसवतो तेच म्हणजे गणपतीला व्यासांनी माती लावली आणि नंतर ती 10व्या दिवशी स्वच्छ नदीच्या पाण्यात धुतली ती म्हणजे आपण नदीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि ही प्रथा तेव्हापासून चालत आली ती आजपर्यंत चालत आली लोक म्हणतात लोकमान्य टिळकांनी गणपती बसवायला हो त्यांनी सांगितलं होतं अरे पण गणपती बाप्पा घरात बसायचे पुढे बसायचे प्रत्येकाच्या घरात बसायचे त्यांनी काय सांगितलं सार्वजनिक गणेश उत्सव व्हावा सार्वजनिक गणेश उत्सव व्हावा संपूर्ण समाज एकत्रित यावा आणि स्वातंत्र्याला चालना मिळावी म्हणून हा गणेश उत्सव आणि तो गणेश उत्सव आज सार्वजनिक का होतोय होतो याचं एक कारण म्हणजे एकच आहे का लोकमान्य सगळ्यांनी बिंदास्त हातवर करायचे करा बरं हातवर करा हातवर करा बिंदास्त हातवर करायचे सगळ्यांनी समजा आता आपण गणपती बाप्पा समोर बसलोय आणि गणपती बाप्पा म्हणतोय टाळ्या वाजवा विठो बाळा
चिंता रूपी सेवा हे चिंता मांडण्याचा प्रयत्न महाराज गुरुकृपेने संत गुरुने तुम्हा माझ्या बाबांच्या गुरुने पंढरीश पादंत परमात्म्याच्या सर्व संतांच्या गुरुने आज शक्य झाले पण या शेवाळवाडी गावामध्ये संघर्ष झाले तर शेवाळवाडी गाव दुसरं तिसरं कोण कोण काही नसून माझंच गाव आहे महाराज हो या गावामध्ये आज अविरत मी तर म्हणतो 10 वर्ष झाले मी 10 वर्षाचा असल्यापासून या गावामध्ये येतोय दोन प्रवचने झाली पण चिंतन करण्याची या गावात प्रथमच संधी मिळाली या गावामध्ये ह्या गावाचं आणि आमचं नातं इतकं जुनं आहे का या गावातला प्रत्येक उमरा नंबरा हा आपल्या माणसासारखा वाटतो महाराज इथं आल्यानंतर मला अक्षरशः चहाने आंघोळच घातली बघ जिथं जाईल तिथं चहा तर काय खा महाराज चहाचं माझं एवढं वय आहे का मी चहा घेत नाही मला आता शेवळवाडीत आल्यामुळे घ्यावा लागतो कारण आपलंच गाव आहे महाराज हे गाव काय पारख्याचं नाही आहे महाराज ज्यांनी कार्यक्रम दिलाय ते आपलेच आहेत आणि हो ज्यांच्याकडे इथं मी उभा आहे तेही आपलेच आहे कारण या गावचं वैभव शंकर महाराज शेवाळे आज या ठिकाणी उपस्थित नाही पण ते आमचे चुलते म्हणले तरी काही हरकत नाही आम्ही त्यांना नाना संबोधतो कारण या गावाचं वैभव आहे मान्य आहे आज ते आलेले नाहीत पण आज या ठिकाणी मला जे कार्यक्रम करण्याची कीर्तन करण्याची संधी त्यांनी दिली जे भगवान मेंढे असतील त्यांचे सुपुत्र राम मेंढे असतील अध्यक्ष विनायक शेवाळे असतील आमचे मित्र आकाश जे असतील आकाश शेवाळे आणि यांच्यामुळे इथं मला उभं राहण्याची संधी मिळाली गणपती बाप्पाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आज या ठिकाणी खूप मोठे मोठे दिग्गज कीर्तनाला उपस्थित राहिले महाराज हो ज्यांची मृदंगावरती थाप पडली का कीर्तनकार भोगलाच पाहिजे आणि कीर्तनकाराच्या मनामध्ये एक संवेदनशीलता नाचण्याची निर्माण झालीच पाहिजे असे आपल्या सातगाव पठाराचं नव्हे तर संपूर्ण तालुक्याचं वैभव अवजनी मुंबई सारख्या शहरामध्ये आपलं नाव निर्माण केलं ते आमचे परमस्नेही असणारे विनोद महाराज कुदळे हो आणि त्यांच्या बरोबरीनं ज्यांचं गायन ऐकलं की स्वतः गणपती बाप्पा सुद्धा येऊन त्यांच्या गायनाला बसतात हो ते म्हणजे आमचे प्रमोद महाराज धोंडकर त्यांच्या समवेत त्यांच्याच तोडीचे बीड तालुका रत्न आणि ज्यांनी आमच्यावरती अविरत मैत्रीचा वर्षाव केला आणि मैत्रीच्या दुनियेतला राजा महाराज असणारे गाडे महाराज बाळकृष्ण महाराज गाडे हेही त्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले आमचे परममित्र अतुल महाराज असतील त्याचबरोबर रोहित महाराज असतील रोहित महाराज असतील आमचे विनयकारी बाबा असतील बराच वेळ उभे राहिले विठ्ठला विठ्ठला महाराज आणि सांगायचं झालं हे गाव आपल्या सगळ्यांची टिंगल टवाळे पहिल्यापासून होते आणि माझी कोणी टिंगल केली तरी मला काही वाटत नाही सगळ्यांचीच मी टिंगल करत असतो पण माझा तो स्वभाव म्हणे आमचे संत संतोष नाना असतील हो आणि इथं सर्वच आपले दादा कोणाचं नाव घ्यावं कोणाचं ठेवावं हो आमचे आनंद महाराज असतील शेवाळे महाराज असतील चंद्रकांत महाराज आमचे गुरुतुल्य असणारे नवले बाबा असतील आज सर्वांचंच नाव घेणं काही शक्य होणार नाही पण जी लोक आपल्या हो वारकरी संप्रदायामध्ये उच्च कोटी उच्च स्थान आणि आमचे भगवान बाबा असतील शेवाळे बाबा हा समोर बसलेले आणि सर्वच या शेवळवाडी पंचक्रोशीतील सर्वच व्यक्ती सर्वच महिला भगिनी मंडळ आज महिला मंडळ सुद्धा अगदी हेरीने उपस्थित राहिले बघूया तरी तुम्ही महाराजांचं कसं काय करतात आणि सर्वांनाच उत्सुकता होती पण महाराज तर तुमच्या उत्सुकतेवर मी चांगला उतरलोय का वाईट उतरलोय ते तुम्हाला तुमचं कळणार आहे आणि मला काय महाराज सांगायचं एक आहे आज वारकरी संप्रदायामध्ये काय आहे आज मी अभिमानाविषयी बोलतो तो अभिमान नाहीच आहे कारण वारकरी संप्रदायामध्ये आला की तो माणूस अभिमान रहित होतो कृपा रेष आहे आणि ही रेष
मारा जेचाकडे अभिमान आहे तो खरा वारकरीच नाही अहो तो वारकरी संप्रदायाचा माणूस नाही जगडे अहंकार येतो म्हणून अहंकार सोडावा आजच्या कीर्तनातून एकच संदेश घरी घेऊन जावा महाराज हो आज आपण आलो ना या देवळामध्ये कोण कोण दररोज येतं या देवळात कोण कोण दररोज येतं हात वर करा सगळे येतात ना मग सगळे जसे दररोज येतात तसे दहा दिवस नाही संपूर्ण आयुष्यभर येत राहा गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही बस एवढा एकच संदेश घेऊन जावा की अहंकार सोडा आणि नम्रता लीनता आपल्याकडे ठेवा आपण जर आपण मोठ्या पातळीवर गेलो नाही तर माझं नाव बदलून ठेवा ज्याच्याकडे नम्रता आहे ना तो भूताला सुद्धा वापरू शकतो मला शिकामान दिला नम्रताला भूता तिने कोंडिले अनंत बस एवढंच सांगायचंय झालेली सेवा आपल्या गुरुजनांच्या चरणी माझ्या गणपती बाप्पांच्या चरणी अहो कायनाचार्य मृदुंगाचार्यांच्या चरणी अहो तुम्हा स्वतःच्या स्मृतीजनांच्या चरणी महिला भगिनींच्या चरणी अर्पण करतो आणि ही सेवा संपवतो Yeah.